तर मित्रांनो, सकाळची पहाट बघा, सूर्य चमकाय लागलाय आणि आता वाजते त्या, म्हणजे पहाट पण म्हणाय नको, 10 वाजले त्या. तर सकाळची पहाट 5 लाच होऊन गेली आमची. तर ही बघा सकाळचं वातावरण, सकाळ सकाळचं. तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे माझं रोजचं रुटीन. तर ही बघा परी आमची. तर चला बघूया. तर चला, देवपूजा झालेली आहे. देवपूजा सकाळीच झाली, कारण मी हळदी कुंकू लावलं नव्हतं माझ्या कपाळाला. तर मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि चला पुढचा ब्लॉग बघा. तर शिल्पा सांगे यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते. तर मित्रांनो, आज सकाळ सकाळचं रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे की सकाळचं माझं काय रुटीन असतंय. तुम्ही रोज म्हणणार की शेतावरचाच व्हिडिओ दाखवते, घरचा व्हिडिओ दाखवत नाही. तर आज घरचा व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट मध्ये मी दाखवणार आहे. तर आज देवपूजा झालेली आहे, आपला स्वयंपाक पण झालेला आहे, साफसफाई पण झालेली आहे. कारण की व्हिडिओ करायला वेळ नव्हता आणि गावाकडे कशी 5 वाजता उठते ती, 5 वाजल्यापासून बाहेर चूल चालू असत्या, पाणी तापवाय वगैरे. तर पाणी तापून आंघोळा वगैरे झाल्या, साफसफाई सगळी झाली. आता राहिलेत म्हणजे कपडे राहिलेत माझे आणि कारभार पण जेवून शेतावर गेले. आंघोळ करून दूध आणून ठेवली आणि आंघोळ करून जेवून शेतावर डबल गेले. तर आम्ही पण जाणार आहोत शेतावर. तर आज माझे कपडे आहेत आणि तुम्ही बघू शकता पूर्ण असं साफसफाई बी केलेली आहे घराची. तर आता वाजतात सकाळच्या 10. तर देवपूजा केली, खबर विसरून गेली स्वतःला हळदी कुंकू लावायचं. म्हणून मी हळदी कुंकू लावत होतं विजयश्रजनं व्हिडिओ चालू केला. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, मला कमेंट काय काय येतात, तर आज कमेंटवर आपण बोलणार आहोत की कमेंट काय काय येतात ती. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना मी पहिला पण व्हिडिओ टाकलेला आहे की माझं गाव कोणतं आणि मी कुठे राहते, परत मला शेती किती आहे वगैरे वगैरे वगैरे. तर भरपूर सारे अशा कमेंट आहेत. तर आता लगेच मी तुम्हाला कमेंटचं उत्तर देणार आहे आणि नंतर कपडे धुवायला जाणार आहे. कारण की कपडे धुवायला गेल्या वेळ भेटणार नाही करतो व्हिडिओ करायला. आणि यशराज पण सारखा सारखा भेटत नाही मला व्हिडिओ करायला, कारण की माझा मला असा हातात पकडून स्वतःचा व्हिडिओ स्वतःच करावा लागतो. आणि कारभारी यशराज काय भेटत नाही, यशराज जातो शाळेत, कारभार जातात शेतावर. त्यामुळं तर मित्रांनो, आज अशासाठी व्हिडिओ केलाय की भरपूर मित्रांचं मैत्रिणींचं मला मेसेज येते की ताई तुम्ही कोणत्या गावचे आहात, तुमचं गाव कोणतं. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, माझं गाव आहे वाटेगाव. आणि वाटेगाव हे जिल्हा, आमचा जिल्हा आहे सांगली आणि तालुका आहे वाळवा. तर वाळवा तालुक्यात वाटेगाव म्हणून आहे. तर कासेगावच्या जवळच आहे वाटेगाव. कासेगाव वाटेगाव म्हणलं की ओळखून जाते ती, कारण की कासेगाव मोठी सिटी लागते आणि वाटेगाव पण सिटीच आहे. तर दोन्ही नावानं गावांचं ओळखलं जातं, कासेगाव वाटेगाव म्हणलं की सांगतात कोण पण वाळवा तालुक्यामध्ये आहे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, कधीही तुम्ही मला भेटायला येऊ शकता आणि एवढं सांगायचंय मला. तर माझे व्हिडिओ कसे वाटले कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, माझ्याबद्दल जाणून घ्यायचं म्हणलं तर माझे कारभारी आमच्या सासू सासऱ्यांना एकटेच आहेत आणि माझी ननद आहे. तर ननद इथंच असते माझ्यापाशी. खरं आम्ही इकडं राहतो आणि आमचं दुसरा रूम आहे तिकडं आमच्या नंदूबाई राहतात. आणि सासूबाई आमच्या इकडं पण असतात, थोडे दिवस तिकडं असतात, असं दुसरीकडं राहतात. कारण की तुम्ही म्हणशील नंदूबाई इथं का आहेत, तर नंदूबाईंचं आमच्या मिस्टर वारले ती, त्यामुळं मुलांना घेऊन त्या इथंच असतात आमच्यापाशी, इथं शाळेला वगैरे घातले. आणि सासूबाई पण दुसरीकडं पण असतात, इकडं पण तिकडं पण. तर हे सांगायचं होतं. आणि मला मुलं किती आहेत, तर मला एकच मुलगा आहे आणि व्हिडिओमध्ये जी मुलगी दिसते तुम्हाला ती माझ्या नंदची मुलगी आहे. तर असा आमचा छोटासा परिवार आहे आणि तुमच्या सर्वांचं भरपूर असं आम्हाला प्रेम मिळाले युट्यूब फॅमिलीचं. तर असंच तुमचं प्रेम आमच्यावर असू द्या. आणि तुमच्या ताईला, मी एक शेतकरी आहे, शेतकऱ्याची कन्या पण आहे आणि शेतकऱ्याची पत्नी पण आहे. मग हरकत नाही म्हणायला मी शेतकरी आहे. तर मी शेतकऱ्याची पत्नी असल्यामुळं शेतकरी कसा ह्या कष्टातून पुढं निघतो, कसा काय करतो, हे सर्व मी जवळून पाहिलेलं आहे.
कारण की मी माझ्या वडिलांच्यात पण वडील पण शेतीच करत होते त्यामुळे लहानपणापासून मोठ्यापर्यंत मी म्हणजे शेती बघितल्या शेती केल्या आणि आता मला काही अवघड जात नाही शेती करायला कारण की लहानपणापासून वडिलांच्यात पण मी बघितलेलं आणि लग्न होऊन आता म्हणजे लग्नाला झालं 18 वर्ष तर 18 वर्षात आम्ही 10 वर्ष बाहेर होतो तर आम्ही पुण्याला पहिल्यांदा होतो गुजरातला अहमदाबादला तिथं कारभारी म्हणजे स्टाईल वगैरे बनती त्या कंपनीत कामाला होत्याच आणि तिथून नंतर आमच्या सासऱ्यांना जास्त बरं नसल्यामुळं एकट्या लांब आम्ही आणि सासरे सासू सासरे इथं त्यामुळे आम्ही जवळ येण्याचा प्रयत्न केला मग आम्ही त्या कंपनीतूनच म्हणजे तिथून हे केलं राजीनामा दिला आणि तिथून नंतर आम्ही पुण्याला आलो तर पुण्याला आल्यानंतर पुण्यात पण कंपनीतच कामाला होते तर तिथं थोडे दिवस आम्ही काढले आणि त्यानंतर आमच्या सासऱ्यांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या म्हणजेच की त्यांना ती लक्षणं दिसू लागली नंतर आम्ही दवाखान्यात वगैरे नेलं तर त्यावेळेस सासऱ्यांच्या दोन्ही किडण्या फेल गेल्यात म्हणून डॉक्टरांनी सांगितलं काही सुद्धा चालत नाही तरी सुद्धा त्यांनी डायलासिस चालू होतं तर त्यांनी आमचे नंदूबाईंचे मिस्टर वारल्यानंतर त्यांनी डायलासिस करूनच घेतलं नाही आणि जेवण पण खाल्लं नाही त्यामुळे ते लगेच महिन्यात पण ते पण एक्सपायर झाले तर असे एका महिन्यात नंदूबाईंचे मालक आणि आमचे सासरे दोन्ही एक्सपायर झालं मग ते आजारी पडले तसे आम्ही गावाला आलो गावाला येऊन आता बरेच दिवस झालं 5-7 वर्ष झालं आमासने गावाला येऊन तर गावाला आल्यापासून आम्ही शेतीच करतोय तर आमासने आता दोन्हीकडचा पण अनुभव आलेला आहे कारण की बाहेर सर्व्हिस पण आम्ही केलेली आहे आणि आता शेती पण करतोय तर मला एवढं सांगायचं आहे की शेती सर्व्हिस पेक्षा शेती खूप खूप म्हणजे आपल्याला देते पण आणि आपल्याला असं ड्युटी म्हणजे हे सर्व्हिसला असल्या एका महिन्याने आपल्याला पगार येतो येत होता आमास पण पगार यायचा 10-15 हजार 20 हजार यायचा मग त्याच्यात म्हणजे रूम असणं वेगळं राहतं रूम असणाऱ्यांना परवडतं तर आमचा रूम नव्हता आम्ही भाड्यानं राहत होतो तर तिथं भाड्यानं राहत होतो त्या घरामध्ये घर भाडं जायचं त्या महिन्याच्या पेमेंट मधनं महिन्यात जे येते ते घर भाडं पाणी बिल लाईट बिल दूध पण घ्यायला लागायचं यशराज लहान असल्यामुळं दूध बिल भाजीपाला गॅस भरून आणणं आपलं खाण्याचं धान्य आपलं म्हणजे ज्वारी म्हणा गहू तांदूळ घरात काय लागणार आपलं तेल चटणी मीठ त्याच्यात सगळा पगार देऊन जायचा सगळा म्हणजे सगळा शेवटला महिन्याच्या शेवट अखेरे एकही रुपया राहायचा नाही मग असं आम्ही दिवस बाहेर काढलं आणि ज्यावेळेस आम्ही गावाला आलो तर आमासने आता वर्षाला नाही म्हणलं तर 2-3 लाख रुपये आमचं ठेवल्यासारखं राहतात असं नाही की बाबा नुसती शेतीच आहे तर आम्ही जनावरांचं पण तुम्ही असं दाखवलं उक्तगोटा करून गायांचं म्हणजे चालू केलंय गाया करायला आता 2 वर्ष झालं आम्ही त्यातच आहे तर तसं करत करता आता कोंबडीचा कोंबडी पालन पण करायचं म्हणजे चालू आहे पशुपालन आणि शेळी पालन पण आपण हळूहळू चालू करायचं थोडं थोडं करून वाढवायचं मग ह्याच्यात इन्कम किती आहे तुम्ही सांगा शेतीतला पैसा येतोय तो वेगळा शेतीत घालावा पण लागतोय जरी आपण 1 लाख रुपये घातलं तर 50 हजार तरी आपल्याला राहतात म्हणजे 1 लाख रुपये घातलं तर त्या शेतीतून आपल्याला 2 लाख मिळते 1 लाख रुपये गेले 1 लाख आपल्याला वर्षाकाठी राहते का आपण फक्त शेती करतोय का म्हणून नाही जॉबला असते फक्त जॉबच तसं इथं नाही इथं शेती करत करत आपण दुसराही व्यवसाय चालू करू शकतो मग गायांच्या दुधांचं तर दुधाचं नाही म्हणलं तर आमच्या आता 2 गाय आहेत आणि 2 म्हशी आहेत तर 15-20 हजार रुपये आमासने 15 दिवसाचं बिल येत लय राहू द्या 15 दिवसाचं 15 हजार धरून चाल तर महिन्याचं आमचं बिल किती आलं 30 हजार 10 हजार गेलं जनावरांच्या खाद्याचं 20 हजार महिन्याला राहत्यात नाही म्हणलं तर 15 हजार तर धरून चालायचंच इतर खर्च जनावरांचं औषध पाणी खाद्य वगैरे 15 हजार जनावरांना गेले तर 15 हजार आपल्याला आले कोण देते सांगा 15 हजार आपल्याला महिन्याला आपल्याला पेमेंट तिथं सर्व्हिसला 15 हजार असतं महिन्याचं मग ते पेमेंट आपल्याला जनावरांना मिळतंय 15 हजार आणि शेतीचं वेगळं पशुपालनचं वेगळं शेळीपालनचं वेगळं असं म्हणजे शेतीत राहून आपण भरपूर उद्योग करू शकतो मग अशासाठी आम्ही गावाला येऊन राहिलोय तर ही माझी स्टोरी झाली की 18 वर्षाची की काय काय आम्ही केलं माझं लग्न झालं आम्ही बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर आम्हाला मुलगी पहिली राहिली 2008 मध्ये तर मुलगी माझी 2008 मध्येच एक्सपायर झाली डिसेंबर महिन्यात 31 डिसेंबर दिवशीच माझी मुलगी एक्सपायर झाली 3 महिन्याची होती आणि ती झाल्यानंतर नंतर झाला यशराज 2010 मध्ये तर यशराज झाल्यानंतर व्यवस्थित रुटीन बसलं
मुलगी वाढल्यानंतर रुटीन आमचं विस्कटलं, कारण की मला ब्लड कमी पडलं, आजारपणात भरपूर दिवस माझं गेलं. नंतर यशराज राहिला, यशराज राहिल्यानंतर यशराज झाला तसं आमचं रुटीन व्यवस्थित चाललं. नंतर एक मुलगा आहे म्हणलं आम्हाला दुसऱ्याची आशा होती की दुसरं काहीतरी व्हावं आपल्याला, म्हणून आम्ही तिसऱ्याच्या चान्स घेतला आणि तिसऱ्याच्या पण आम्हाला मुलगी झाली. तर मुलगी झाली, कशी झाली मुलगी, 9वा महिना मला लागला, म्हणजे 9वा महिना सपत आलेला तवरच ब्लड मला वरच चढवायला लागतं, माझ्या शरीरात ब्लड तयार होत नाही आणि ती ब्लड बाळापर्यंत पोहोचायचं कमी झालं, बाळाचे ठोके कमी झाले आणि त्याच्यात ती मुलगी पोटातच एक्सपायर झाली. ती पोटातच एक्सपायर झाल्यावर डिलिव्हरी करून जी केलं. नंतर त्या मुलीचं झाल्यानंतर आम्ही चान्स घेतला नाही. तर आता 2 वर्षापूर्वी मी फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन सुद्धा करून घेतलं. तर आम्हाला एकच मुलगा आहे, मला झालेल्या 2 मुली, तर त्या आपल्या नशिबात नाही, म्हणायचं सोडून द्यायचं. आता काय करायचं, आपल्या हातात असतं जर आपण काहीतरी केलं असतं, तर ते आपल्या हातात नाही. तर एक मुलगा आहे, छोटा परिवार, सुखी परिवार आहे आमचा. तर मित्रांनो, ही स्टोरी माझ्या लाईफ मध्ये झाली. तर ही स्टोरी मी तुमच्या बरोबर शेअर करायची होती, मला बरेच दिवस झालं. तर आज मी तुमच्या बरोबर ती शेअर केली, कारण की मोबाईल पकडायला कोण नसल्यामुळं मला बोलायचं कसं आणि मोबाईल कसा पकडायचा हे कळत नव्हतं. तर आज यशराज असल्यामुळं मी तुम्हाला हे सांगू शकले. तर त्यानंतरची स्टोरी सांगायचं म्हणलं तर माझे ऑपरेशन झालं, सासरे वारले, 2 मुली वारल्या आणि आता नंद्याचे मिस्टर वारले. आता ते तिकडे सुखी आहे, आम्ही इकडे सुखी आहे, परिवार आमचा सुखी आहे. तर असं मध्यंतर मी आजारी पडले, कारण की माझं कसं सारखं ब्लड चढवावं लागतं, मला घ्यावं लागतं ब्लड 3 महिन्यानं 6 महिन्यानं ब्लड मला घ्यावंच लागतं. नाही घेतलं तर माझी तब्येत खराब होऊन जाते, ते असं की शेवट स्टेपला जाऊन पोचती, त्यामुळं काळजीपूर्वक घ्यावी लागते. मागल्या वेळेस डेंग्यू झाला, त्या डेंग्यू मध्येच माझी तब्येत एवढी बिघडली, डेंग्यूचं इन्फेक्शन माझं पोटात झालं असं बोलतात की पूर्ण शरीर माझं सुजलेलं. आणि काय मी त्यावेळेस व्हिडिओ पण टाकला नव्हता, तुम्ही बघितलेलाच. मग असं म्हणजे थोडी जरी ना काळजी घेतली नाही माझी स्वतःची मी, तर शेवट स्टेपलाच जाते. तर अशी माझी स्टोरी आहे की सारखी बिमार जाते, कारभारी असतात शेतात, कारभाऱ्यांच्या मागून जायचं, करू वाटत तेवढं करायचं यायचं. खरं कारभाऱ्यांचं भरपूर कष्ट आहे आणि त्यांना मी थोडीफार माझ्याकडून साथ द्यायचा प्रयत्न करते. तर ही आहे माझी लाईफ मधली स्टोरी. धन्यवाद.